अभिनेता पियुष रानडे याने आता तिसऱ्यांदा लग्नगाठ बांधली आहे. अभिनेत्री सुरुची आळकरसोबत पियुषने तिसऱ्यांदा लग्नगाठ बांधल्याने पियुषच्या खाजगी आयुष्याबद्दल चर्चा रंगल्या आहेत. तर याच पियुष रानडेचं ऑन स्क्रीन आणि ऑफ स्क्रीन लाईफ कसं राहिलं जाणून घेणार आहोत. 6 डिसेंबरला सुरुचा आणि पियुषने सोशल मीडियावर थेट लग्नाचे फोटो पोस्ट करत चाहत्यांना सुखद धक्का दिला. पियुषने वयाच्या 40व्या वर्षी सुरुचीसोबत तिसरं लग्न केलं. याआधी त्याने शाल्मली आणि मयुरी वाघ यांच्याशी लग्न केलं होतं. मात्र हे दोन्ही लग्न फार काळ टिकलेलं नाही आहे. 2010 पियुषने फॅशन स्टायलिस्ट शाल्मलेशी लग्नगाठ बांधली. मात्र लग्नाच्या 4 वर्षातच दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. 2014 पियुषने शाल्मलीशी घटस्फोट दिला. यामागचं कारण अद्याप समोर आलेलं नाहीये. पहिल्या लग्नात अपयश आल्यानंतर पियुषने जानेवारी 2017 अभिनेत्री मयुरी वाघशी लग्न केलं. अस्मिता या मालिकेच्या सेटवर दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. काही काळ डेट केल्यानंतर पियुष आणि मयुरीने लग्नाचा निर्णय घेतला. दुर्दैवाने पियुषच्या दुसऱ्या लग्नातही समस्या निर्माण झाल्या. लग्नाच्या काही महिन्यातच मयुरी आणि पियुषने विभक्त होण्याचा निर्णय घेतला. या दोघांनी घटस्फोट का घेतला यामागचं कारण कधीच समोर आलं नाही. मयुरीला घटस्फोट दिल्यानंतर पियुषचं नाव मीरा सारंगसोबतही जोडलं गेलं. आता अखेर त्याने अभिनेत्री सुरुची आडकरसोबत तिसरं लग्न केलं आहे. मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत या दोघांचा लग्न सोहळा पार पडला. 6 डिसेंबर पुण्यात या दोघांनी लग्न केलं. मी खूप खुश आहे आणि माझा आनंद मी शब्दात मांडू शकत नाही. माझ्यासाठी ही भावना खूप जादुई आहे. मला या गोष्टीचा आनंद आहे की मी एका खूप चांगल्या व्यक्तीशी लग्न केलंय. पियुष खूप भावनिक आणि काळजी घेणारा आहे. त्याच्याशी लग्न केल्याबद्दल मी स्वतःला नशीबवान समजते. अशा शब्दात सुरुचीने भावना व्यक्त केल्या. या लग्नाविषयी दोघांनी कोणालाच कानाकोपरा खबर लागू दिली नव्हती. मला माझ्या खाजगी आयुष्यातील गोष्ट उघड करायला आवडत नाही. त्यामुळे आमच्या नात्याप्रमाणेच मी लग्नाची ही गोष्ट उघड केली नाही. या लग्न सोहळ्याला फक्त आमचेच कुटुंबीय उपस्थित होते.